इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. मिळवा GCC TBCचं ज्ञान, वाढेल महाराष्ट्राची शान. ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस. कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती. दरवर्षी 100% निकालाची परंपरा, अभिजित कॉम्प्युटर. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय, अभिजित कॉम्प्युटर. अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस, अभिजित कॉम्प्युटर. कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री. अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची. इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. GCC, TBCC, इंग्रजी, मराठी, हिंदी, कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्याशाळेसमोर, इचलकरंजी. मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45. सातारा शहरामध्ये महिलांबाबत एक विचित्र घटना घडली. एकीकडे महिलांच्या विकासासाठी वेगळ्या पातळीवर विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत, तर दुसरीकडे सातारा शहरात महिलांचं खच्चीकरण आणि त्यांना घाबरवण्याचा खोडसाळपणा केला जातो आहे. रात्रीच्या वेळी महिलांना घाबरवण्यासाठी महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये महिलेचा पुतळा आणून त्या पुतळ्याला चादर गुंडाळून ठेवण्यात आल्यानं स्वच्छतागृहात गेलेली महिला किंचाळत बाहेर आली. त्यावेळी अनेक महिला प्रचंड घाबरल्यानं परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आले. मात्र त्यानंतर बॅटरीच्या आधारे चाचपणी केल्यानंतर कोणीतरी तो पुतळा ठेवल्याचं लक्षात आल्यानंतर महिला शांत झाल्या. महिलांबाबत केला खोडसाळपणा. सातारा शहरात रविवार पेठेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. त्या स्वच्छतागृहाचा अनेक महिला वापर करतात, त्यामुळेच महिलांबाबत खोडसाळपणा करण्यासाठी अज्ञातानं त्या स्वच्छतागृहामध्ये विद्रूप दिसणारा एक पुतळा बसवून त्याला चादर गुंडाळून ठेवण्यात आली होती. विद्रूप चेहऱ्याचा पुतळा. रात्रीच्या वेळी तो पुतळा भयंकर दिसत होता, त्यामुळे स्वच्छतागृहामध्ये गेलेल्या अनेक महिला घाबरून त्यांची तारांबळ उडाली, तर काही महिला किंचाळतच बाहेर आल्या. तो पुतळा इतका विद्रूप करून ठेवल्यामुळं आणि रात्रीची वेळ असल्यामुळं अनेक महिलांची बोबडी वळाल्याचं दिसून आलं. महिलांनी फोडल्या किंकाळ्या. सातारा शहरात ही घटना घडली त्यावेळी रविवार पेठेतील लाईट बंद होती, त्यामुळे बॅटरीच्या उजेडात स्वच्छतागृहामध्ये जावं लागत होतं. त्यावेळी तो विद्रूप केलेला पुतळा समोर बघून अनेक महिला घाबरून बाहेर पळत सुटल्या. त्यावेळी काही महिलांनी ते आतील दृश्य पाहून किंकाळ्याही फोडल्या होत्या. त्यामुळे महिलांनी आरडाओरड केल्यामुळं नंतर परिसरातील नागरिक स्वच्छतागृहाच्या बाहेर जमा झाले. त्यानंतर हा प्रकार केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गासह अनेकांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई करा. सातारा शहरात महिलांबाबत हा विचित्र प्रकार घडल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. महिलांबाबत हा केलेला खोडसाळपणा असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या प्रकारामुळे महिला घाबरल्या असून या प्रकाराचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातून वाढली आहे. सातारा प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.